माझ्याबरोबर आता आहेत जर्मन टेक्नॉलॉजीवरती आधारित स्टील इंडिया प्रस्तुत चर्चा शेतीची घडी परिवर्तनाची या माझ्या विशेष कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील सोनी गावातील प्रगतशील शेतकरी मोहम्मद शिरगावकर. नमस्कार. मी मोहम्मद अजुद्दीन शिरगावकर, रिटायर्ड सेक्शनल इंजिनियर सिव्हिल. टेम्बो योजनेतून मी आता रिटायर झालो आणि शेतीकडे वळलो. की 25 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसमोर जी आव्हानं होती ती आणि आत्ता जी आव्हानं आहेत ती, त्याबद्दल काय सांगाल? आत्ताच्या काळात शेती करणार, पूर्वी काळी लोक पारंपरिक शेती करत होते, मॅन पॉवर जास्त लागत होती, त्यांच्याकडे त्यावेळेला उपलब्ध होती, चालत होतं बरोबर. पण आज कसं झालेलं आहे, आधुनिकीकरण झालेलं आहे, लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, जवळ MIDC आहेत, त्यामुळं मॅन पॉवर अजिबात उपलब्ध होत नाही आणि जी होईल ते आउटपुट त्यातून काय आपल्याला साध्य करता येत नाही. त्यासाठी आज शेतीसाठी स्टील सारखी शेती उपयुक्त हे उपकरणं वापरणं कर्मप्राप्त झालेलं. साधारण 5 तास काम करतात लोक. 5 तास काम पुरुषाला 300 रुपये हजेरी असते, स्त्रियांना 250 रुपये हजेरी असते. आता मला सांगा, स्टील उत्पादनं तुमच्या शेतीत वापरण्याआधी, म्हणजे स्टीलची उपकरणं तुमच्या शेतीत वापरण्याआधी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे? स्टील उपकरणं वापरण्याआधी आम्हाला हे आम्ही आता जैविक शेती करायला लागलोय. ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला म्हणतात, ते आम्ही आम्हाला ह्या शेतीमध्ये 40,000 खड्डे घ्यायचे होते. 40,000 बर 1 फूट व्यासाचे. मग आम्ही चौकशी केली, बऱ्याचशा कंपन्यांचे आम्ही बघितलं पण त्याचा परफॉर्मन्स आम्हाला काही आवडला नाही. उपकरणांकडे आपण येऊया. 40,000 खड्डे तुम्हाला करायचे होते. समजा हे जर माणसांना करायचे असतं तर किती दिवस लागले असते? 5 माणसांना आपण मला सांगा. सर, एक माणूस 5 तासाच्या ड्युटीमध्ये 10-11 खड्डे करू शकतो फक्त. म्हणजे 5 माणसं आणले तर ते 1 दिवसामध्ये 50 खड्डे करणार. बरोबर. आणि तुम्हाला किती करायचे होते? आम्ही तासाला आम्हाला 40,000 करायचे होते टोटल. बापरे बाप. त्याला किती दिवस लागले? 800 दिवस लागले असते ना मॅन्युअली करायचं म्हटलं तर. बर. पण आम्ही चौकशी करून स्टील मशीन आम्ही खरेदी केली, त्याचा आम्हाला रिझल्ट चांगला मिळाला. आम्ही तासाला जवळजवळ 100 ते 150 खड्डे काढायला लागलो. किती माणसं? एका मशीनवर एक माणूस? एका मशीनला 2 माणसं लागतात. समोर असं धरायला ते मोठ्या प्लेट, कारण ते 3 प्रकार आहेत. सो 2 माणसं असतात, 2 माणसं मिळून तासाभरात 150 खड्डे करतात. 5 तासामध्ये आता मशीन असल्यामुळे साहजिकच कामाची वेळ वाढणार नक्कीच. मग ती दुप्पट होणार, कारण मेहनतीची तर आपल्या सवयच आहे ना. मग 10 तास काम केलं तर 1500 खड्डे होतात. आणि मग पुढच्या काय 8-15-20 दिवसामध्ये जवळपास महिनाभरात असा एक महिनाभरात आम्ही ते टार्गेट 40,000 खड्ड्यांचं टार्गेट पूर्ण केलं. ऐकताय तुम्ही, स्टील इंडियाचं मला वाटतं ते अर्थ ऑगर मशीन आहे. अर्थ ऑगर बरोबर. अर्थ ऑगर मशीनचा उपयोग करून 40,000 खड्डे मोहम्मदजी यांनी खणलेले आहेत. 2 माणसांनी हे सगळं काम जवळपास महिनाभरात केलेलं आहे. जर्मन तंत्रज्ञानावरती आधारित स्टील उपकरण अनिल परिवर्तन.